रस्त्यानं जात असताना एखादा मोठा ॲक्सिडेंट झाला, लोकं रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आहेत, पण तरीसुद्धा लोकं पाहतायत रक्ताच्या थारोळ्यात लोकं पडली आहेत, पण त्यांना उचलायला मदत करायला कुणालाही वेळ नाही. खरं तर माणुसकी इतक्या खालच्या टप्प्यावरती येऊन पोहोचलेली असतानासुद्धा आजही जर तुम्ही खेडेगावात गेलात ना, सर्वसाधारण शेतकऱ्याचं पडकं घर, पण त्या घराच्या समोर जर का एखादा चुकून मिरगाचा किडा पडला ना, तर आई घरात पळत पळत जाते आणि घरात जाऊन पंचपाळं घेऊन येते. त्या पंचपाळामध्ये असणारी हळद आणि कुंकू त्या मिरगाच्या किड्यावरती टाकते आणि त्या मिरगाच्या किड्याची पूजा करते. खरं तर माणुसकी संपत चाललेली असतानासुद्धा या निसर्गातल्या लहान छोट्या मोठ्या किड्या मुंग्यांची सुद्धा पूजा करणारी आई माऊली खरं तर शेतकऱ्याच्या घरात आजही आहे, याचं नवल वाटायला लागतं, याचं कौतुक वाटायला लागतं आणि या गोष्टीचा अभिमानसुद्धा वाटायला लागतो. खरं तर नवीन हंगाम चालू झाल्याच्या नंतर शेतकऱ्याला संदेश संकेत देणारी ही किडे आहेत. हे किडे आल्याच्या नंतर मृग नक्षत्र चालू झाल्याच्या नंतर मिरगाचा किडा किंवा मृग किडा त्याला वेगवेगळी नावं आहेत, तर हा किडा येतो. खरं तर जमिनीतनं हे किडे वरती यायला लागतात. ज्या वेळेला मृग नक्षत्र चालू होतं त्यावेळेस मिरगाचा किडा हा जमिनीतनं वर येतो आणि हा वर आल्याच्या नंतर ज्या वेळेला शेतकऱ्याला हे किडे दिसायला लागतात, आजूबाजूला शेतकऱ्यांना हा किडा पाहिला की शेतकरी समजून जातो की आता पेरणीची वेळ झालेली आहे. खरं तर निसर्ग शेतकऱ्याला संदेश देतो, शेतकरी बांधवांनो आता पेरलं पाहिजे, आता जमिनीत खरं तर गुंतवणूक केली पाहिजे, या जमिनीत बिया टाकल्या पाहिजे, जमिनीसोबत जुगार खेळला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं या जगाचं पोट भरलं पाहिजे. एका दाण्याची हजार दाणे करण्याचा हा संकेत खरं तर निसर्ग शेतकऱ्याला देऊन जातो. अशा कितीतरी छोट्या मोठ्या गोष्टी आहेत शेतकऱ्याला संकेताच्या माध्यमातून निसर्ग समजावून सांगत असतो. आणि पूर्वीपासून ही प्रथा चालत आलेली आहे. पेरणी कधी करायची, खरं तर पावसाळा चालू होतो कधी कधी काय, निसर्ग कधीतरी मागं पुढं होऊ शकतो, पण निसर्गातले संकेत मात्र योग्य वेळेवरती येऊन शेतकऱ्याला योग्य मार्गदर्शन करण्याचं काम करतात आणि हाच संदेश आहे मिरगाच्या किड्याचा मृग नक्षत्रातल्या. नव्या हंगामाची सुरुवात करण्याचा संदेश देणारा हा किडा खरं तर आपल्यासाठी देवापेक्षा पांडुरंगापेक्षा कमी नाही. ही आमची आई हळद आणि कुंकू त्या किड्यावरती टाकून तिथं सिद्ध करून टाकते. ओढलावती अशी जीवाला गावाकडची माती, साध घालती पुन्हा नव्याने ती रक्ताची नाती.